नमस्कार मित्रांनो, सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फॉर्म भरणे चालू आहे. विद्यार्थ्याने भरलेले फॉर्म शाळा लॉग इनला येऊन पडतात, पण शाळा लॉग इनवरून ते अप्रूव्हल करणे गरजेचे असते. ते न केल्याने विद्यार्थी अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचा फॉर्म भरून देखील या शिष्यवृत्तीपासून वंचित राहतो. त्यामुळे आपण सर्वांना शाळा लॉग इनवर ते अप्रूव्हल करणे गरजेचे आहे. मग त्यासाठी तुम्हाला शाळा लॉग इन करावे लागते व त्याचा यूजर आय डी कोणता यूजर आय डी नसेल तर तो कसा मिळवायचा, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन विषयावर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण की अशीच अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी कायम आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम शाळा लॉग इन करण्यासाठी शाळेचा यूजर आय डी कसा शोधावा ते पाहूया. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ती ओपन करायची आहे. ओपन झाल्यावर समोर दिसत असल्याप्रमाणे या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. यामध्ये तुम्ही दोन पद्धतीनं यूजर आय डी शोधू शकता. त्यातील प्रथम म्हणजे हा पर्याय. यामध्ये तुम्ही इन्स्टिट्यूट स्टेट निवडायचे आहे, म्हणजे तुमचे जे काही शाळेचं राज्य आहे ते राज्य तुम्हाला इथून निवडायचं आहे. ते निवडून झाल्यानंतर त्यानंतर तुमच्या शाळेचा डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा निवडायचा आहे. तो जिल्हा निवडून झाल्यानंतर तुम्ही इथून तुमची शाळा ही फक्त शाळा आहे किंवा कॉलेज आहे, म्हणजे शाळा असेल तर शाळा निवडायचा आहे आणि कॉलेज असेल तर खालचा पर्याय निवडायचा आहे. ती खाली कॅप्चा टाकून तुम्हाला गेट इन्स्टिट्यूट लिस्ट या बटणावर क्लिक करायचं आहे. आता आपण दुसरी पद्धत पाहूया. येथे क्लिक केल्यावर तुमच्या समोर अशा पद्धतीनं प्रत्येक शाळेची यादी तुम्हाला दिसेल. त्यामध्ये तुमची शाळा जर तुम्हाला शोधायची असेल तर या रकान्यामध्ये तुमच्या शाळेचा यूडायस नंबर तुम्ही टाकायचा आहे आणि खालील या बटणावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं तुमच्या शाळेचं यूजर आय डी किंवा शाळेची माहिती तुम्हाला समोर दिसेल. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या शाळेचा यूजर आय डी प्राप्त करू शकता. निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओमधील माहिती सर्वांना माहिती हवी यासाठी या व्हिडिओला शेअर करा. शेवटी अशाच नवनवीन विषयावर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटेला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर प्राप्त होईल. तर चला परत अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.